नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरी दिन इंग्रजी विषयातील वर्ड बास्केट हा चॅप्टर पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला यस ए साउंड आपल्याला येता उच्चार कसा होतो हे इथे पाहायचं आहे. आता येता उच्चार पाहत असताना यस अ साउंड ए ए म्हणून करावा लागतो. एखाद्या शब्दातील येता उच्चार ए म्हणून कसा होतो हे आपल्याला आज इथे पाहायचं आहे. तर बघा इथे सगळ्यांनी इथे काय तुम्हाला एक बास्केट दिलेला आहे ज्याला आपण वर्ड बास्केट म्हणतो. यामध्ये काही शब्द दिलेले आहेत जसे की सीएटी कॅट, एसएटी सॅट, एमएटी मॅट, एमएएन मॅन, एचएटी हॅट, सीएएन कॅन, पीएएन पॅन, बीएजी बॅग, जेएआर जार, जेएम जाम, एचएस हॅस, आरएटी रॅम. या सर्व शब्दांमध्ये ए इन्क्लूड आहे, ए अल्फाबेट आहे, सी ए टी कॅट म्हणजे ह्या एचा उच्चार जो आहे याचा उच्चार काय होतो ए. याचा उच्चार काय होतो ए. हा ए साऊंडने उच्चार करता येतो आणि म्हणून आपल्याला सी ए टी कॅट कॅट म्हणजे याचा उच्चार ए होत असल्यामुळं सी ए टी कॅट. म्हणून प्रत्येक शब्दामध्ये बघा तुम्ही एम ए टी मॅ ए चा उच्चार होतो, याचा उच्चार ए म्हणून होतो म्हणून मॅट. जॅट कॅन हॅट बॅग रॅट हॅट याप्रमाणे आपला या वर्ड बास्केट मधनं याचा उच्चार ए करून शब्द वाचन करायचे. आणि म्हणून आणि जे काही शब्द दिलेले आहेत बास्केट मध्ये दिलेले शब्द आणि बाहेरील शब्द यांच्या जोड्या उच्चार करत करत लावायचे, शोधायचे आपल्याला शब्द यामधून. आणि म्हणून एम ए टी मॅट हा शब्द एम ए टी मॅट याची जोडी आपल्याला या बास्केट मधनं दिलेल्या शब्दाला शोधून लावायचे. जसे की एम ए टी मॅट हा शब्द कुठे आहे बघा एवढं का, या लाईन मध्ये नाही, यामध्ये नाही, इथे दिसतय. मग यांची जोडी अशी लावू शकतो एम ए टी मॅट एम ए टी मॅट. त्यानंतर एच ए टी हॅट हॅट कुठे आहे इथे आहे याची जोडी अशी लावू शकतो. त्यानंतर एम ए एन मॅन मॅनची जोडी ही लावा. परत आर एटी रॅट ही जोडी. शब्द वाचन करत असताना याचा उच्चार इथे याचा उच्चार काय होणार आहे याचा उच्चार ए होतोय. आणि म्हणून मॅन कॅन हॅड बॅग जॅम हॅड हॅड हे असे विविध उच्चार होतात. म्हणून या वर्ड बास्केट मध्ये आपल्याला याचा उच्चार कुठे कसा करायचा हे आपल्याला. म्हणून प्रत्येक शब्दाचे आपण जोड्या पहा लावत असताना कॅन हे कॅन. त्यानंतर एस ए टी सॅट इथे आहे एस ए टी सॅट. त्यानंतर उर्वरित कोणते राहिले बघा त्या शब्द बॅग ही बॅग. पॅन बघा हे पॅन. अगोदर सारखे असणारे शब्द शोधा यांच्या जोड्या लागायचे. प्रत्येकाला आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या वर्ड बास्केट मधील हे काढायचंय आणि वहीमध्ये पुस्तकामध्ये हे चित्र काढून आपल्याला अगोदर शब्द शोधून वेगळे करायचे.
जसे की जाम जाम कुठे का कुठे आहे बास्केट मधला त्याच्या जोड्या लावायचे आणि मग उच्चार करायचे त्यानंतर कॅप हे झालं जार हे राहिले एक शब्द राहिलेला आहे हे है म्हणजे आपल्याला सारखे शब्द असणारे एम ए एन एम ए एन जे ए एम जे ए एम सारखे शब्द असलेले शब्द आपण काय केले इथे अगोदर शोधून वेगळे केले शोधून अगोदर त्यांच्या जोड्या लावल्या सारख्या शब्दाच्या जोड्या लावल्या मॅच अगोदर काय केलं सारख्या शब्दाच्या जोड्या लावल्या आणि मग त्याला उच्चार आपण करत असताना जसे की मॅन कॅन हॅड 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 असे विविध शब्द वाचन करत असताना ह्या एचा उच्चार जो आहे ॲने होतो इथे आपण काय पाहिलं याचा उच्चार ॲने पाहतो मग याप्रमाणे कोणते शब्द असतील कॅन बॅग हॅड जॅम जार मॅन हे सर्व शब्दाची याचा उच्चार काय होते हे आपण इथं आज अभ्यास म्हणजे याप्रमाणे आणखी बरेचसे काही शब्द आहेत याशिवाय आणखी बरेचसे काही शब्द आहेत ते आपण निवडून करायचं आहे म्हणजे कोणत्याही शब्दामध्ये ये जर येत असेल कोणत्याही काही शब्द असे आहेत की त्याचा उच्चार ॲने होतो जसं की पॅ मॅ म आणि ॲ मॅ न त्यानंतर हॅ ह आणि ॲ असं म्हणून ह्या झालं म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये हा दोन शब्द दडलेला आहे कॅन मॅन हॅट कॅट बॅट या सर्व शब्दामध्ये आपल्याला ॲचा उच्चार पाहायला मिळतो तर याप्रमाणे आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेल्या बास्केटचे जोड्या लावून तुम्हाला याशिवाय आणखीन इतर शब्द तयार करायचे आहेत किंवा शोधून बाजूला काढायचे तर आज आपण इथे वर्ड बास्केट हा पाठ अभ्यासलेला आहे यापुढील व्हिडिओ आपण नंतरच्या यापुढील अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद